पन्हाळा ते पावनखिंड ही नुसती मोहीम नसून एक विचार आहे. ही नुसती मावळ्यांच्या बलिदानाची कथा नाही, तर शस्त्र हाती न घेता राष्ट्रकार्यासाठी योगदानाची पूर्तता कशी करावी ही शिवा काशीद यांची गाथा आहे. वीर रायाजी बांदल व बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह पावनखिंडीत धारातीर्थी पडलेल्या मर्द मराठा मावळ्यांच्या बलिदानाची कथा आहे. ही मोहीम फक्त ट्रेकिंग म्हणून करायची नसते, तर त्या वाटेवरून चालताना शौर्याच्या पाऊलखुणा शोधत इतिहासाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असतो. नक्की काय आहे ही मोहीम आणि काय घडलं होतं इतिहासात, म्हणून याची नोंद आजही घेतल्याशिवाय मराठ्यांचा जाजवलेला इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. जाणून घेऊ आजच्या ह्या बोलबिंदाच्या आमच्या खास व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. अफजल खान वजानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठी मजल मारायला सुरुवात केली. अफजल खानाच्या मृत्यूनंतर अगदी काही दिवसांच्या आत शिवाजी महाराजांनी कोल्हापूर, पन्हाळा आणि कोकणात मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांकडून हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या रुस्तुमे जमान आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान यांचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला. शिवाजी महाराजांनी आदिलशाही परिसरातली ठाणी जिंकायला सुरुवात झाल्यावर विजापूरमधून प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच होतं. आदिलशहाने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी शिद्दी जोहरची नेमणूक केली. हजारो सैन्य त्याच्याबरोबर देऊन त्याला शिवाजी महाराजांच्यावर हल्ला करण्यास पाठवलं. त्याच्याबरोबर अफजल खानाचा मुलगा फाजल खान, रुस्तम जमान, सिद्दी मसूद इतर अशा सरदारांना पाठवलं. सिद्दीच्या फौजेत मराठा सरदारही होते. महाराजांनी जिंकून घेतलेली ठाणी पुन्हा जिंकून घेत सिद्दी पुढे सरकू लागला. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर थांबण्याचा निर्णय घेतला. हा काळ साधारण मार्च महिन्याचा होता. पुढे तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेता सिद्दीने वेढा दिल्यास थांबण्याचं योग्य केंद्र म्हणून त्यांनी पन्हाळ्याची निवड केली असावी. पन्हाळा किल्ला महाराजांनी नुकताच जिंकून घेतला होता आणि भरपूर दारुगोळा आणि दाणागोटा भरून युद्धासाठी सज्जही ठेवला होता. पन्हाळा हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर असल्याने एक प्रकारे हे युद्ध आदिलशाही मुलकातच खेळले जाणार होते, त्यामुळे स्वराज्याच्या रयतेला कसलीही तोशीस लागणार नव्हती. अपेक्षेप्रमाणे सिद्धीने पन्हाळ्यास वेढा दिलाच. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकून पडले. त्याचवेळी दुसरीकडे नवसंकट राज्यावर घोंगावू लागलं. शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून येत होता. शिवाजी महाराज पन्हाळा आणि कोल्हापूर परिसरात अडकल्यावर त्याने नगरमधून पुण्यावर स्वारी करायला सुरुवात केली. त्याने अनेक ठाणी जिंकूनही घेतली, त्यामुळे स्वराज्यावर मोठं संकट निर्माण झालं. एकीकडे शाहिस्ते खान तर दुसरीकडे सिद्दी जोहर अशा संकटात अडकलेल्या शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्नही केले, पण त्यांना यश आलं नाही. शिवाजी महाराज साधारण 4 महिने पन्हाळ्यावर अडकून पडले होते. जुलै महिन्यातला जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे आता वेढ्यातून बाहेर पडण्यास पोषक स्थिती निर्माण झाली होती. महाराज पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसातसुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्दीला तहाचा निरोप धाडला. शिवा काशीद या आपल्यासारख्याच दिसणाऱ्या मावळ्यास सिद्दी जोहरच्या भेटीसाठी पाठवून शिवाजी महाराजांनी 12 जुलै 1660 रात्रीच भर पावसाळ्यात पन्हाळ्याच्या पश्चिमेस असलेल्या खेळणा म्हणजेच विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. दोदो कोसळणारा पाऊस त्यात आपल्या शरण येण्याच्या नाटकामुळे वेढ्यात झालेली ढिलाई याचा फायदा घेऊन महाराज निसटले. पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्या एका वाटेने ते 600 मावळ्यांसह बाहेर पडले. शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले याची माहिती मिळाल्यानंतर त्याने शिवा काशीद यांना ठार केले. सिद्दी जोहरने महाराजांना पकडण्यासाठी 10,000 मोठी फौज सिद्दी मसूदकडे देऊन शिवाजी महाराजांच्यावर पाठलाग करण्यास पाठवले. त्यांनी त्वेषाने पाठलाग सुरू केला. एकीकडे कोसळणारा धोधो पाऊस आणि पाठलाग करणारे सुलतानी संकट असं पार करत महाराजांना विशाळगडावर पोहोचायचं होतं, पण सिद्दीचे सैन्य जवळ येत होतं. त्यावेळी महाराजांनी आणि जवळच्या सरदारांनी विशाळगड गाठावा आणि 300 बांदल सेनेसह बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल यांनी सिद्दी मसूदच्या सैन्याला थोपवावं असं ठरलं. हे ठिकाण होतं घोडखिंड. सिद्दी मसूद आणि बांदल सेनेत तुफान युद्ध झालं. हजारो सिद्दीचे सैन्य व सर्वाच्यासह 300 बांदल सैन्य, बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, फुलाजी बांदल, फुलाजी देशपांडे हे सगळे जागीच ठार झाले. मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या खिंडीस पावनखिंडी नाव महाराजांनी दिले. पावनखिंडमध्ये ज्या मावळ्यांनी रक्त सांडले आणि आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचा इतिहास आजही मोठ्या गर्वाने सांगितला जातो. 350 वर्षापेक्षा जास्त या
वर्ष या पावनखिंडच्या रणसंग्रामाला झाले आहेत. एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा ते घोडखिंड म्हणजेच आत्ताची पावनखिंडपर्यंत कसे पोचले असतील. धोधो कोसळणारा पाऊस, रात्रीचा किरण अंधार, आत्ताच्या सारखी त्यावेळी आधुनिक साधनसामग्री नव्हती. कसे लढले असतील मावळे, कसे गेले असतील छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्याने. ही माणसे आणि ते मावळे सारे सारे धन्यच. म्हणूनच इतिहासात ही मोहीम कायम चर्चिली जाते, कायम या लढाईबद्दल बोललं जातं. आपल्या मर्द मावळ्यांनी ही मोहीम ज्या वाटेने केली तीच मोहीम आता नव्या जोमाने आताचे मावळे करत आहेत. इतिहासाच्या पाऊल खुणा झपत आहेत. महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या प्रत्येकाने ही पन्हाळा ते पावनखिंड मोहीम केलीच पाहिजे. काही वर्षापासून पावसाळ्यात ही मोहीम सुरू झाली आहे. अनेक हौशी ट्रेकर्स ही मोहीम करतात. 2 दिवस चालणाऱ्या या मोहीम पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून महाराष्ट्रातून लोक येऊन वेगवेगळ्या दिवशी या मोहिमा करून पन्हाळा ते पावनखिंड ही मोहीम करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पूर्वजांचा इतिहास व स्वराज्य उभं करताना शिवरायांना कराव्या लागलेल्या अशा अनेक मोहिमा त्याचा हा घेतलेला एक छोटासा आढावा. खरंच प्रत्येकाने ही मोहीम एकदा तरी केलीच पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.